हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा, हीच आपण आई जगदंबाची रानी प्रार्थना करूया. आणि आज आपण रेसिपीमध्ये बघणार आहोत हे जे लाल गंगाफळ आहे त्याचे पराठे आपण करणार आहोत. तर बऱ्याच जणांना लाल गंगाफळाची भाजी अजिबात आवडत नाही, तर त्यामुळे मग ते काही करून आपण खायला घातलं पाहिजे हा माझा आटापिटा असतो. आणि त्यासाठी मी आज ह्या गंगाफळाचे पराठे करून घेणार आहे. तर या ठिकाणी मी गंगाफळचं मागचं जे साल असतं ते खूप हार्ड असतं, ते काढून घेतलेलं आहे आणि असे तुकडे करून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी कढईमध्ये तेल घातलेलं आहे थोडंसं. आता त्यामध्ये आपण फोडणी देणार आहोत आणि त्यामध्ये ते गंगाफळ छान असं शिजवून घेणार आहोत आपण, म्हणजे शिजल्यानंतर आपल्याला ते स्मॅश करायला सोपं जाईल. त्यामध्ये घातलेला आहे थोडासा अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा तीळ, जिरे घातलेलं आहे अर्धा चमचा, त्यानंतर मिरची आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे, त्यानंतर कसुरी मेथी घातली आहे थोडीशी, त्यानंतर गंगाफळ घालून द्यायचं आहे आपल्याला, छान परतून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये आणि त्याला छान असं वाफून घेणार आहोत आपण, म्हणजे मग ते सॉफ्ट होऊन जाणार आहे. त्यानंतर हळद घातलेली आहे अर्धा चमचा, लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा, आपण लाल तिखट कमी घातलं आहे कारण आपण मिरची देखील घातलेली आहे त्यामध्ये, आणि वरून अशी कोथिंबीर घालणार आहे आणि त्याला छान असं वाफून घेणार आहे मी. आपण याला जर आपल्याला या पद्धतीने करायचं नसेल तर आपण किसून देखील करू शकतो, किसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण नंतर आपल्याला पीठ घालून आपण त्याचा पराठा करू शकतो. तर असं केलं तर जास्त टेस्टी होतं, त्यामुळे मग मी शिजवून घेते आणि असं स्मॅश करून घेतले मी कढईतच. आणि थोडंसं गार झाल्यानंतर आता आपण काढून घेणार आहोत कढईमध्ये दुसऱ्या, आणि त्यामध्ये आता आपण करून घेणार आहोत कणिक. तर या ठिकाणी आता आपण यामध्ये घालणार आहोत, हे माझं मिक्स पीठ आहे, मिक्स डाळींचं, तांदळाचं पीठ आणि बाजरीचं पीठ वगैरे असं मिक्स डाळींचं पीठ होतं ते वाटीभर घेतलेलं आहे मी. आणि यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहे. तर त्या गंगाफळच्या भाजीमध्ये जेवढं पीठ मावेल तेवढंच आपल्याला घालायचं आहे, खूप जास्त नाही घालायचं आहे नाही तर त्याचा टेस्ट येणार नाही. तर चवीनुसार पर पुन्हा थोडंसं मीठ घातलेलं आहे आपण, त्यानंतर आता थोडं गरम आहे म्हणून मी चमच्याने कालून घेते, नंतर हाताने असा उंडा तयार करून घेणार आहे. तर आधी सगळं एकजीव करून घेणार आहे, नंतर थोडंसं पाणी घालून मग त्याचा उंडा तयार करून घेणार आहे. तर या ठिकाणी बघा असं सगळं एकजीव झालेलं आहे, मस्त मिक्स झालेलं आहे ते. आणि आता त्यानंतर पाणी घालायचं थोडंसं आणि उंडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर गरम गरम खायला खूप छान लागतात हे, कुठल्याही चटणीसोबत, हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत घातले, शेजवान चटणीसोबत खाल्ले तर तरीही छान लागतात खोबऱ्याच्या चटणीसोबत. तर या ठिकाणी बघा असा उंडा तयार करून घेते मी, आणि कुठल्याही चटणीसोबत खायचे नसतील आणि लहान मुलांना द्यायचे असतील तर मस्त साजूक तूप लावायचं आहे गरमागरम आणि त्यांना द्यायचं आहे. तर खूप साऱ्या अशा भाज्या असतात की ज्या खात नाही, त्याचं आपण असं काहीतरी वेगळं तयार करायचं आणि मुलांना खाऊ घालायचं, म्हणजे जेणेकरून पौष्टिक त्यांच्या पोटात जातं. तर या ठिकाणी बघा असं दोन पारी तयार करून मी लाटी करून घेणार आहे आणि मस्त असं खरपूस त्याला शेकून घेणार आहे तव्यावर, तेल लावून, तेल किंवा आपण तूप लावून शेकू शकतो. या ठिकाणी आता दोघं बाजूने मस्त असं भाजून घेते मी त्याला तूप लावून. खूप छान होतात, एकदा नक्की ट्राय करा. भाजी पोळी खाण्यापेक्षा असा पराठा करून जर आपण दिला ना तर खूप आवडीने खातात, मुलंही खातात आणि मोठेही खातात. तर या ठिकाणी बघा मस्त असा पराठा तयार झालेला आहे आणि खूप असा सॉफ्ट पण झालेला आहे, अगदी मऊ पराठा झालेला आहे मस्त, आणि खायलाही खमंग अगदी चविष्ट लागतो. आणि दोन लेअर करून लाटला ना की खूप छान अशी आतली लेअर पण अशी मोकळी होऊन जाते, खूप छान लागतो फ्रेंड्स. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत, बाय.